रेडी स्टार्ट समाजाच्या सर्व स्तरातील मुलांनी एकत्र शिकावे श्रीमंत आणि गरिबांच्या शाळा वेगवेगळ्या होऊ नये हा या तरतुदीमागचा मूळ हेतू परंतु अशा रीतीने भिन्न स्तरातील मुलांना सक्तीने एकत्र शिकवताना वंचितांच्या मुलांना वागणूक कशी मिळेल यांच्यासाठी ते अडचणीचे ठरणार नाही ना अशा शंका सुरुवातीपासून होत्या प्रत्यक्षात काय घडले हा संशोधनाचा विषय आहे असे एकीवात आहे की एका संस्थेने कंटेनरचा वापर वर्ग खोली म्हणून केला आहे ते खरे असेल तर त्यात कोणत्या मुलांना बसवले असेल हे वेगळे सांगायला नको प्यारा आता याच्या पुढची महत्त्वाची गोष्ट उपरोल्लिखित अधिसूचनेनंतर शासनाच्या निर्देशानुसार शिक्षण संचालक यांनी दिनांक सहा मार्च दोन हजार चोवीस रोजी सर्व शिक्षणाधिकाऱ्यांना एक पत्र लिहून कळविले की दोन हजार चोवीस पंचवीस वर्षाची आर टी ई पंचवीस टक्के प्रक्रिया करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या आणि सर्व प्राधिकरणांच्या शाळा खाजगी अनुदानित शाळा आणि स्वयं अर्थसहाय्यित शाळांची ऑनलाईन नोंदणी अठरा मार्च दोन हजार चोवीसपर्यंत करण्यात यावी प्यारा संचालकांनी पत्रात नमूद केले आहे की उपरोल्लेखित अधिसूचनेने बदललेल्या नियमानुसार ही नोंदणी करावयाची आहे वास्तविक तसा उल्लेख सदर अधिसूचनेत किंवा नियमात आढळून येत नाही मग इतका महत्त्वाचा निर्णय कोणत्या स्तरावर झाला हे समजायला हवे आवश्यक ती प्रक्रिया पूर्ण न करता नियम बदलायचे या शासनाच्या परंपरेची प्रचिती पुन्हा एकदा आली आहे या निर्णयाच्या बाबतीत अनेक दोष दिसून येतात ते असे की एक शिक्षण हक्क कायद्यात अनुदानित व शासकीय शाळांनी वंचित गटासाठी आरक्षण ठेवण्याची तरतूद नाही तरीही राज्य सरकारने तशी सक्ती केली आहे त्यामुळे या शाळांची व्यवस्थापकीय कामे विनाकारण वाढणार दोन विना अनुदानित शाळांमध्ये पंचवीस टक्क्यातून प्रवेश न मिळालेल्या मुलांना अखेर अनुदानित व शासकीय शाळांमध्येच यावे लागणार आहे मग पुन्हा अनुदानित व शासकीय शाळांमध्ये आरक्षण ठेवण्यामागचे प्रयोजन काय तीन पंचवीस टक्के आरक्षणाचा लाभ मिळवण्यासाठी पालकांना जातीचे व उत्पन्नाचे दाखले मिळवावे लागतात ते असलेले पुरेशी मुले मिळाले नाही तर अनुदानित शासकीय शाळांमधल्या पंचवीस टक्के आरक्षणाच्या काही जागा कायम रिक्त ठेवाव्या लागतील चार अनुदानित व शासकीय शाळांमध्ये येईल त्याला प्रवेश दिला जातो मग वंचित गटातल्या पालकांना दाखले मिळण्यास का भाग पाडायचे दाखले मिळवण्यासाठी काय काय करावे लागते हे सर्वश्रुत आहे पाच स्वयंआर्थसहाय्य शाळा विना अनुदानित असतात मग इतर विना अनुदानित शाळांना दिलेली सवलत या शाळांना का नाही हा भेदभाव कशासाठी प्यारा हे सर्व करण्यामागे कायद्याने आलेल्या कर्तव्यातून विना अनुदानित शाळांना मुक्त करून अनुदानित शासकीय शाळावर पंचवीस टक्के आरक्षणाची जबाबदारी टाकायची आणि आर टी ईची पूर्तता केली असे दाखवायचे तसेच शिक्षण हक्क कायद्याने आलेली आर्थिक जबाबदारी काहीही करून टाळायची हा सरकारचा हेतू असल्याने स्पष्ट आहे या विषयाचे अनेक पैलू आहेत विना अनुदानित शाळांसह सर्व शाळावर विरोधी परिणाम या तरतुदीमुळे होत आहेत हे मान्य ती समस्या सोडविण्यासाठी सार्वजनिक चर्चा घडवून आणणे त्यावर सारासार विचार करून निर्णय घेणे आवश्यक आहे परंतु नेहमीच्या पद्धतीप्रमाणे सरकारने तेही यावेळी केले नाही प्यारा स्टॉप